आता आपण आपल्या अभ्यासक्रमातील प्रकरण तिसऱ्याला म्हणजेच सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत या प्रकरणामध्ये आपण सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक यांचा व्याख्या भूमिका कार्य अधिकार आणि जबाबदाऱ्या याची माहिती पाहणार आहोत सहकारी संस्थाचा आयुक्त निबंधक यांचा व्याख्या सुरू करण्यापूर्वी आपणास भारतातील पहिला सहकारी कायदा एकोणीसशे चारमध्ये मंजूर झाला हे माहीत आहे आणि या कायद्यानुसारच निबंधकाचे पद अस्तित्वात आलेले आहे त्यानंतर एकोणीसशे बाराच्या कायद्यामध्ये किंवा बाराच्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या सहकारी संस्था स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली त्यामुळे इतर प्रकारच्या सहकारी संस्था स्थापनेला सुरुवात झाली त्यानंतर इसवी सन एकोणीसशे एकोणीसपासून शेकु सहकारा सहकाराविषय प्रांतिक सरकारकडे सोपविण्यात आल्यामुळे निबंधकाची नियुक्ती प्रांतिक सरकाराकडून होऊ लागली तसेच स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली त्याच वर्षी एकोणीसशे साठपासून महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा अस्तित्वात आला निबंधकावरील वाढत्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन सरकारने निबंधकाची अधिकार कक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आणि जून एकोणीसशे अडुसष्टपासून निबंधकाच्या पदनामात बदल करून सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था असे पदनाम निश्चित करण्यात आले निबंधकावर आयुक्त आणि नि निबंधक अशी नि दुहेरी जबाबदारी सोपण्यात आली महाराष्ट्र राज्यातील सर्व सहकारी संस्था सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाच्या नियंत्रणाखाली येतात सहकारी चळवळ ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाची चळवळ आहे तिचा कारभार लोकशाही पद्धतीने चालतो सहकारी चळवळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निबंधकाची नियुक्ती केली जाते या सर्व बाबीचा विचार करून केंद्र सरकारने मार्च दोन हजार अकरामध्ये सत्त्याण्णववी घटनादुरुस्ती केली महाराष्ट्र राज्याने केंद्राच्या आदेशानुसार तेरा ऑगस्ट दोन हजार तेरापासून नवीन सुधारणा व दुरुस्तीसह सहकार कायदा अंमलात आणला आहे आता आपण आपल्याला या प्रकरणात जे पाहिजे आहे काय काय पाहिजे आहे अर्थ व्याख्या भूमिका कार्य आणि अधिकार व जबाबदारी याची माहिती सुरू करूया सुरुवातीला सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक यांचा अर्थच पाहत असताना आपण असे म्हणता येईल की सहकारी संस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ज्या व्यक्तीची राज्य सरकारने नेमणूक केली असते त्यास निबंधक असे म्हणतात यास सहकारी संस्थेची नोंदणी करणे त्यांना मार्गदर्शन करणे त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे त्यांच्या कार्यात समन्वय साधण्याकरिता राज्य पातळीवर सहकार खात्याकडून नियुक्त केलेला सर्वोच्च अधिकारी म्हणजे सहकार आयुक्त किंवा निबंधक होय आता त्यानंतर सहकारी कायद्यातील तरतुदीप्रमाणे सहकार आयुक्ताची व निबंधकाची व्याख्या पाहूया महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठच्या कलम दोन चोवीस व कलम तीननुसार ज्या व्यक्तीची नियुक्ती सहकार आयुक्त व निबंधक या पदावर महाराष्ट्र शासन करते त्या व्यक्तीस सहकार आयुक्त व निबंधक असे म्हणतात राज्य सरकारने सहकार खात्याचा प्रमुख म्हणून मुख्य निबंधकाची नियुक्ती केली त्याच्या मदतीला अतिरिक्त आयुक्त नेमलेले असतात आपण थोडक्यात विचार केला सहकार आयुक्त व निबंधकाची प्रशासकीय रचना यांच्या बाबतीत विचार करीत असताना संपूर्ण राज्याकरिता राज्य पातळीवर सहकार आयुक्त व निबंधक कार्य करतो संपूर्ण विभागाकरिता विभागीय पातळीवर विभागीय सहनिबंधक कार्य करतो संपूर्ण जिल्ह्याकरिता जिल्हा पातळीवर जिल्हा उपनिबंधक कार्य करतो संपूर्ण तालुक्याकरिता तालुका पातळीवर सहाय्यक निबंध कार्य करतो अशा प्रकारची सहकार आयुक्त व निबंधकाची प्रशासकीय रचना पाहिल्यानंतर आपण सहकार आयुक्त व निबंधकाची भूमिका स्पष्ट करूया सहकारी कायद्यानुसार निबंधक हा सहकार खात्याचा सर्वोच्च अधिकारी असतो सहकारी चळवळीच्या विकासात निबंधकाची कार भूमिका फार महत्वाची असते शाही कृषी आयोगाने निबंधक हा सहकारी चळवळीचा पाया असतो असे मत व्यक्त केले आहे सहकारी चळवळ नियंत्रण ठेवण्यासाठी इसवी सन एकोणीसशे चारच्या सहकारी कायद्याबरोबरच भारत सरकारने सहकारी खाते स्थापन केले आयुक्त व निबंधकाचे मुख्य काम सहकारी संस्था कायदा व नियम यास अनुसरून संस्थेची नोंदणी करणे पोटनियम मंजूर करणे कारभारावर लक्ष ठेवणे न्यायनिवाडा करणे जरुरीनुसार संस्थेचे विसर्जन करणे इत्यादी कार्य करावे लागतात म्हणूनच निबंधकाला सहकारी संस्थेचा मित्र सल्लागार मार्गदर्शक असे म्हटले जाते आता संस्थेच्या कार्यात निबंधकाची अशा प्रकारची जी भूमिका असते ती आपण काही मुद्द्याच्या सुद्धा स्पष्ट करू शकतो आता ती स्पष्ट करीत असताना आपणास कोणकोणते मुद्दे विचारात घ्यावे लागतील त्यामध्ये प्रतिनिधी नेता दुवा पालकत्व मार्गदर्शक कठोर प्रशासक लवाद निर्माता पालनकर्ता विसर्जक आणि संस्था समाप्तीकरण या मुद्द्याच्या आधारे आपणास सहकार आयुक्त निबंधकाची भूमिका स्पष्ट करता येईल सुरुवातीला प्रतिनिधीमधून भूमिका पार पाडित असताना राज्य सरकारने सहकार क्षेत्राच्या विकासासाठी आखलेल्या धोरणाची अंमलबजावणी राज्य सरकारचा प्रतिनिधी या नात्याने करणे तर दुसऱ्या बाजूला सहकारी संस्थांच्या समस्या व अपेक्षा राज्य सरकारमार्फत पोहोचून त्या सोडवण्याच्या दृष्टीने राज्यातील सहकारी संस्थांचा प्रतिनिधी म्हणून महत्वाची भूमिका पार पाडावी लागते तर नेत्याची भूमिका पार पाडत असताना किंवा नेता म्हणून भूमिका पार पाडत असताना सहकार आयुक्त व निबंधक हे सहकारी चळवळीमध्ये नेत्याची भूमिका पार पाडतात ज्याप्रमाणे एखादा नेता म्हणजेच लोकसेवक जनतेचे प्रश्न व समस्या सोडवतात त्याचप्रमाणे आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेच्या समस्या सोडवून सहकार क्षेत्राला प्रगती व विकासाच्या मार्गावर नेतात त्यानंतर सहकार आयुक्त निबंधक दुवा म्हणून भूमिका पार पाडत असताना सहकार आयुक्त व निबंधकाला सहकारी संस्था व राज्य सरकार यांच्यामधील जोडणारा दुवा म्हणून आपली भूमिका पार पाडावी लागते त्यांना या दोन्ही घटकांमध्ये योग्य समन्वय राखावा लागतो राज्यातील सहकारी संस्थेच्या अडचणी सरकारसमोर मांडून सोडविण्याचा प्रयत्न त्याला करावा लागतो राज्य सरकारची सहकाराबाबतची धोरणे व योजना सहकारी संस्थांकडून राबवून घेण्याचे कार्यही त्याला करावे लागते पालकत्व म्हणून भूमिका पार पाडत असताना सहकारी संस्थेचे संगोपन करणे त्यांची वाढ करणे याबाबतीत निबंधक सहकारी संस्थांच्या कारभारावर कारभारावर वेगवेगळ्या मार्गाने नियंत्रण ठेवतो सहकारी संस्थेच्या कारभारातील त्रुटी व दोष निदर्शनास आणतो इतकेच नव्हे तर ते दोष दूर करण्याकरता त्यांना मार्गदर्शन करतो सभासदामध्ये गुणाचा विकास व्हावा म्हणून तो प्रयत्न करतो तसेच तो सभासदांना सहकारी चळवळीच्या विकासाचे महत्त्व पटवून देतो सहकारी संस्थेच्या सुयोग्य वाढीसाठी निबंधक सर्व प्रकारचे सहाय्य करतो सहकारी संस्थांना उच्चे उत्तेजन देण्याच्या दृष्टीने निबंधकाची संगोपनाची आणि पालकत्वाची भूमिका फार मोलाची आणि महत्त्वाची ठरते मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडत असताना निबंधक हा सहकारी चळवळीचा पाया आहे असे शाही कृषी आयोगाने प्रतिपादन केले आहे संस्थेची नोंदणी करण्यापासून ते संस्थेच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यापर्यंतची जबाबदारी निबंधकाला पार पाडावी लागते प्रत्येक अडीअडचणीच्या काळात संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून संस्थेची प्रगती व विकासासाठी सहकारी तत्त्वे रुजविण्यास मदत केली जाते संस्थेच्या कारभाराची तपासणी करणे कारभारातील चुका निदर्शनास आणणे त्या चुका सुधारण्याकरता उपाय सुचविणे गुणात्मक बदल करणे यासारखे महत्त्वपूर्ण कार्य निबंधकाची भूमिका महत्त्वाची ठरते म्हणूनच निबंधकाला सहकारी संस्थेचा मित्र तत्त्वव्यत्ता आणि मार्गदर्शक असे म्हटले जाते कठोर प्रशासक म्हणून भूमिका पार पाडत असताना सहकार आयुक्त व निबंधकास राज्यातील सहकारी संस्थेवर नियंत्रण ठेवावे लागते याकरिता निबंधक कठोर प्रशासक असावा लागतो राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या प्रशासनावर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचे कार्य त्याला करावे लागते संपूर्ण राज्यातील सहकार क्षेत्राचे कामकाज सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार सुरळीत चालले आहे किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी आयुक्तावर असते सहकार आयुक्त व निबंधक यांना सरकारचे सहकारविषयक धोरण व कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरता कुशल प्रशासकाची भूमिका पार पाडावी लागते त्यानंतर लवाद म्हणून भूमिका पार पाडत असताना सहकारी संस्थेमध्ये तंटे वादविवाद निर्माण झाल्यास त्यांचा न्याय निवाडा करण्याची जबाबदारी निबंधकाची असते संस्थेच्या पोटनियमातील तरतुदीच्या बाबतीत मतभेद झाल्यास ते संचालक किंवा सभासद निबंधकाला त्यांचे मत विचारू शकतात दोन्ही पक्षांना आपली बाजू मांडण्याची संधी देऊन वाद तंटे अर्थभेदाचे प्रश्न सोडण्याला निबंधक हा न्यायाधीशच असतो म्हणून निपक्षपाती न्यायाधीश हा निबंधकाच्या भूमिकेचा एक महत्त्वपूर्ण पैलू असतो निर्माता पालनकर्ता आणि नि विसर्जक म्हणून भूमिका पार पाडत असताना सहकारी संस्थेच्या नोंदणीपासूनच म्हणजेच निर्मितीपासूनच तिच्या व्यवस्थापनावर योग्य प्रकारे नियंत्रण व देखरेख ठेवणे म्हणजेच तिचे पालन करणे आणि तिचे कामकाज व्यवस्थितपणे चालत नसेल तर तिची नोंद निरुद्ध करून समाप्तीकरण करणे या भूमिका निबंधकालाच पार पाडाव्या लागतात म्हणूनच त्यांचे वर्णन निर्माता पालनकर्ता आणि विसर्जक असे केलेले के आहे त्यानंतर संस्था समाप्तीकरणाच्या बाबतीत भूमिका पार पाडत असताना सहकारी संस्थेचा कारभार असाधानकारक वा असमाधानकारक असेल तर त्यासाठी चौकशी अधिकारी नेमून यात सुधारणा करण्याचा अधिकार निबंधक असा आहे जर सुधारणा नाही झाली तर निबंधक विलयनाधिकारी नियुक्त करून सहकारी संस्था बरखास्त करू शकतात त्यावेळी निबंधकाची भूमिका महत्त्वाची असते त्यानंतर आपण सहकार आयुक्त निबंधकाची कार्य पाहूया